दिवाळीच्या पहिल्याच पहाटे जायकवाडी पंप हाऊस आणि पिंपळवाडी येथे पुन्हा जलवाहिनी फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा बंद करण्यात आले असल्याने शहरवासियांना पाण्यापासून वंचित राहावं लागलंय. युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम सुरू असून पाण्याचे टप्पे पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. ऐन दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जायकवाडी धरणातील पंप हाऊस येथे तांत्रिक बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित होऊन पंपिंग बंद झाली होती. यात 1200 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचं प्रेशर झिरो असल्याने पिंपळवाडी भागात सदर जलवाहिनी पुन्हा फुटली. त्यामुळे जायकवाडीकडून ते फारोळा येथून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे शहरातील पाणीपुरवठा सोमवारी बंद करण्यात आला होता. त्यामुळे दिवाळीच्या पहिल्याच पहाटेच्या आंघोळीला शहरवासियांना पाण्यापासून वंचित राहावं लागलंय. आज पहाटेपासून 1200 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचं दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सायंकाळपर्यंत दुरुस्ती पूर्ण करण्यात येणार असं सांगण्यात आलं होतं. यामुळे गेल्या 14 ते 18 तासापासून खंडित पडलेल्या पाणी सप्ल्यामुळे शहरातील पाणी वितरण व्यवस्था पुन्हा कोलमडली असल्याचं चित्र दिसून येत आहे. पाणी सप्ल्याचे टप्पे पुढे ढकलण्यात आले असून नियोजित पाणी पुरवठा सुरळीत होण्यास आणखीन 2 ते 3 दिवस लागणार आहे. ऐन दिवाळी सणात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.